आता आपल्याला अलीकडच्या काळामध्ये एक वज्रमुठ दिसते. आता या वज्रमुठीची काय परिस्थिती आहे हे सांगायची आवश्यकता नाही. कोणी कुठे बसायचं, कोणी कसं बसायचं, कोणी आधी भाषण द्यायचं, याचं काय चाललंय हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण मी वज्रमुठीची 10 वाक्य आपल्याला सांगतो. 10 वाक्य. आत्ता एक पुस्तक आलंय आशिषजी, फार महत्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझे सांगती. आणि मी असं नाही खोटं नाही सांगत, तुम्ही त्याचा पृष्ठ क्रमांक 318 व 319 याच्यावर जे लिहिलेलं आहे त्याच्यातली 10 वाक्य मी आपल्याला सांगतो. म्हणजे वज्रमुठीचे प्रमुख माननीय शरद पवार साहेब, वज्रमुठीचा चेहरा माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काय म्हणतात. पहिलं, हिंदुवृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती. दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तम बातमी नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती. तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. चार, त्यांचं कुठे काय घडतं याच्याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती, ती नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती. मी नाही म्हणत आहे, कोण म्हणताय? मी नाही म्हणत, लोक माझे सांगती. त्यानंतर त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरी हे टाळता येणं त्यांना जमलं नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली, संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन, तोपे अजितदादा इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते. उद्धव ठाकरेंचे फक्त 2 वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आता हे 10 वाक्य मी म्हटले आहे का, हेच आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र काय महाराष्ट्र द्रोही ठरवत होते, हेच बोलत होतो ना आम्ही. हे जात नाही, हे करत नाही, यांना अंदाज नाही, हे पाहत नाही, हेच आम्ही बोलत होतो. तर तुम्हाला चंद्रकांतदादा महाराष्ट्र द्रोही ठरवत होते. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल हे 10 जे वाक्य या ठिकाणी लिहिलेले आहे, मी खरोखर पवार साहेबांचे कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाही आहे.